विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी झाली। उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाल्याने खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, पण राजकीय आघाडीवर सुरू असलेला सावळा गोंधळ अजूनही संपताना दिसत नाही। विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आठवडा उलटला। शनिवारी निवडणुकीची अधिसूचनाही जारी झाली, पण अजूनही महायुती आणि आघाडीचं जागा वाटपाचं घोडं अडलेलंच आहे। युतीच्या नेत्यांच्या बैठकीत शिवसेनेनं भाजपपुढे जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला ठेवला आहे। त्यानुसार शिवसेना 155 जागा लढवेल तर भाजपला 124 जागा सोडण्यात येतील। स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 7 तर रिपाईच्या वाट्याला फक्त 2 जागा सोडण्यात येणार आहेत। शिवसेना भाजपसाठी 7 आणि स्वाभिमानीसाठी 7 जागा सोडायला तयार झाली आहे। त्या बदल्यात भाजपनं आपल्या कोट्यातून रिपाईला 2 जागा सोडाव्यात असं सेनेचं म्हणणं आहे। तर महादेव जानकर आणि विनायक मेटे यांना विधान परिषदेची आमदारकी देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। त्याशिवाय काही जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव देखील पुढे आलाय। तासगावची जागा भाजपला हवी आहे, तर घाटकोपर पश्चिम मतदारसंघावर शिवसेनेनं दावा केलाय। भाजपला पुन्हा एकदा योग्य तो प्रस्ताव दिला आहे आणि त्या प्रस्तावावर ते काय निर्णय घेत आहेत त्याची आम्ही वाट पाहतोय। एकदा हा प्रस्ताव नक्की झाला तर अदलाबदलाच्या बाबतीमध्ये उद्धवजींची कुठली हरकत नाही असं उद्धवजींचं म्हणणं आहे। मात्र शिवसेनेचा हा फॉर्म्युला भाजपनं अमान्य केलाय। नव्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा चर्चा होणार आहे। सुभाष देसाई यांनी जे प्रपोजल आकड्यांचं काही दिलं याबाबत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंशी चर्चा करतील। तर दुसरीकडे काँग्रेसचा 124 जागांचा फॉर्म्युला राष्ट्रवादीनं धुडकावून लावलाय। राष्ट्रवादीनं काँग्रेसला 1 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय, तर राष्ट्रवादी आडमुठी भूमिका घेत असल्याचा भडीमार काँग्रेसनं केलाय। आंकड़ों के आधार पे हमारे मित्र पार्टी अगर लड़ी रहती है तो ये बात नहीं बनेगी। अकेले जाने के लिए तैयार है ये विशिष्ट परिस्थितियों में आप जानते हैं, लेकिन हमारी कोशिश जारी है कि हम एक साथ जाएं। 124 का प्रस्ताव आम्हाला मान्य नाही आणि नवीन प्रस्ताव त्यांच्याकडून कुठलाही अजून आम्हाला मिळालेला नाही। आमची जी मागणी आहे ती आमची कायम आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुढच्या शनिवारपर्यंत वेळ आहे। युती आणि आघाडीचा हा गोंधळ कधी मिटणार, उमेदवारांची यादी जाहीर होऊन प्रत्यक्ष प्रचार कधी रंगणार याचं टेन्शन आता संभाव्य उमेदवारांना आणि राजकीय कार्यकर्त्यांनाही येऊ लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।